कोरोना काळामध्ये गरजूवंतांना उदगीर शहरामध्ये रफ्तार फाउंडेशनने रेशन किटचं वाटप केलं। रफ्तार फाउंडेशन नेहमी सामाजिक धार्मिक शैक्षणिक काम करत आला आहे। लोकांकडून जे काही शक्य असतं ते लोकांसाठी करण्याचा ते नेहमी प्रयत्न करतात। 2020 मध्ये 6 महिने कडक लॉकडाऊन होतं। आपल्या देशात बरेच लोक गरीब आहेत ज्यांचे हातावरचं पोट आहे, अशा लोकांना एकवेळच्या जेवणाची देखील भ्रांत असते। हे लक्षात घेऊन रफ्तार फाउंडेशननं आतापर्यंत 700 रेशन किट वितरण केलेत। किटमध्ये जेवणासाठी लागणाऱ्या वस्तू म्हणजे ज्वारी, मसूर डाळ, साखर, शेवया, तेल, चहा, ईदसाठी काजू, बदाम आदी 15 दिवसाच्या रेशनांचं सामान दिलं जातं। उदगीर शहरात गरीब लोकांना काही प्रमाणात रफ्तार फाउंडेशनने मदत केली आहे। प्रतिनिधी खिजर मुंशी, न्यूज टुडे 24, उदगीर, लातूर। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।